राज्यपालांचं भाषण ऐकत असताना त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे आमच्या सर्वांसमोर मांडण्यात आले. त्याच्यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती या बाबतीत अतिशय महत्त्वाचं असं वक्तव्य त्या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी त्या ठिकाणी केलं. कोरोनाच्या काळात अपेक्षित महसूल जमा न झाल्याने केंद्राकडनं GST भरपाईचे व 14व्या वित्त आयोगाने नेमून दिलेल्या केंद्रीय करातील वाटा सहाय्यक अनुदानाचे राज्याला आता प्राप्त न झाल्याने तसेच केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटाला ॲक्ट ऑफ गॉड असे गोंडस नाव देत आपल्या राज्याचा महसूल त्या ठिकाणी थकवला आणि त्याच्यामुळे आपल्या राज्याला फार मोठा असा फटका बसला. अध्यक्ष महोदय, दरवर्षी आपल्या राज्यामध्ये 1,00,000 कोटीपर्यंत महसूल हा जमा होतो. गेल्या 10 महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी अखेरीस 1,88,000 कोटीचा महसूल म्हणजे केवळ 46% महसूल हा प्राप्त झाला. 14व्या वित्त आयोगानुसार 2021 या आर्थिक वर्षात राज्याला 48,500 कोटी रुपये अपेक्षित असताना केंद्राकडून यामध्ये 30% कपात झाली असून महाराष्ट्राला केवळ 40% हे पैसे राज्याला येत असतात. खरं बोलत असताना ते बोलले ते सत्याच्या बाजूली आहेत. ते म्हणले सत्याच्या बाजूली आहेत, पण हे बोलत असताना कुठेतरी इथे असणाऱ्या सदस्यांशी आणि चुकीचं असून 20 रुपये हा कृषी आणि रोड सेस त्या ठिकाणी लावला जातो आणि सेसमध्ये राज्य सरकारला एकही रुपया मिळत नसतो. त्याच्यात 11 रुपये ही स्पेशल एक्साइज लावली जाते आणि राहिलेले 1.40 रुपये हे त्या ठिकाणी प्रत्येक राज्याला त्यांचा वाटा त्या ठिकाणी दिला जातो. आता काही दिवसांपूर्वी आपण ऐकलं की केंद्राली एक्साइज ड्युटी ही कमी केली आणि त्याच्यावर सेस वाढवला. 1.5 रुपये एक्साइज ड्युटी कमी केली आणि 1.5 रुपये सेस त्या ठिकाणी वाढवला. म्हणजे राज्याचा वाटा जो त्या ठिकाणी केंद्राकडनं आपल्याला मिळत होता तो त्या ठिकाणी राज्यांना मिळू नये म्हणून एक्साइज त्या ठिकाणी कमी करून सेस तिथे वाढवला. म्हणजे ही भूमिका जी केंद्र सरकारची ती योग्य नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. GST फरक भरपाई कायद्यानुसार राज्याला 46,000 कोटी रुपये हे मिळायला पाहिजे होतं, पण त्याच्या जाग्यावर 17,000 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आले. ॲक्ट ऑफ गॉडचे नाव देत राज्यांना 2,35,000 GST फरक जो मिळायला पाहिजे होता तो त्या ठिकाणी 1,10,000 कोटी स्वीकारण्यासाठी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी भाग पाडले आणि हे पैसे दर 2 महिन्याला खरं तर मिळायला पाहिजे, पण ते न मिळता 4 ते 6 महिन्याचा डिले त्या ठिकाणी केंद्र सरकारकडनं होताना आपण सर्वजण बघू शकतो. स्वर्गीय अरुण जेटली साहेबांनी राज्यांना दिलेला विश्वास केंद्र सरकार केंद्र सरकारने पायाखाली तुडवल्याचं जाणीव त्या ठिकाणी आपल्या सर्वांना होते. अध्यक्ष महोदय, काल राज्यपाल महोदयांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये 14व्या वित्त आयोगाचा स्थानिक स्वराज्याचा निधी जो केंद्र सरकारकडे गेल्या 2 वर्ष अडकलाय तो 1,444 कोटी इतका तो बाकी आहे. म्हणजे आपल्या ग्रामपंचायतला जो हक्काचा फंड हा केंद्र सरकारकडनं मिळत असतो तो त्या ठिकाणी अजूनही केंद्र सरकारकडे अडकलेला दिसून येतो. काही दिवसांपूर्वी एका पेपरमध्ये बातमी ऐकली, त्याचा अभ्यासही केला, त्याच्यामध्ये असं कळतं की आपल्या राज्य सरकारचे
80,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारकडे अडकलेले आहेत, ज्याच्यामध्ये स्कॉलरशिप आहे, समाज कल्याण विभागाचा पैसा आहे, अंगणवाडी असे प्रत्येक विभागाचा पैसा त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा हक्काचा अडकलेला आहे। अशा सर्व स्थितीत राज्य कसे चालवावे याचा प्रयत्न त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि अजित दादा आणि तिथे असणारे मंत्रिमंडळातले इतर नेते हे मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। राज्य सरकारला कसे बदनाम करता येईल यासाठी संपूर्ण विरोधी पक्षातले नेते हे प्रयत्न करत असतात, पण याच्यातल्या एकाही नेत्याली गेल्या वर्षभरात साधं एक सुद्धा पत्र या राज्य सरकारच्या वतीने म्हणजे राज्यात राहणाऱ्या लोकांच्या वतीने त्या ठिकाणी केंद्र सरकारला लिहिलेलं नाही। मगाशी मुंडेवार साहेब बोलत असताना बोलले सीबीआयला पत्र लिहू का, पण या ठिकाणी एक सदस्य म्हणून या राज्याचा नागरिक म्हणून विरोधातले जे त्या ठिकाणी नेते आहेत त्यांचं सरकार केंद्रामध्ये, त्यांनी जर राज्याच्या हितासाठी तिथे एखादं पत्र हे आपले अडकलेले पैसे परत आपल्या राज्यासाठी आणण्यासाठी प्रयत्न केला तर ते जास्त योग्य राह। याच्यात अध्यक्ष महोदय LBT 2015 LBT ही माफ करण्यात आली, त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी आजपर्यंत आपल्या राज्याचं नुकसान बघितलं तर 28,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान त्या ठिकाणी राज्याचं आपलं झालं। 2015 साली माफ केलेली LBT रक्कम 15-16 महसुलात परिगणित करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारला विनंती करेल, आणि ही विनंती करत असताना विरोधी पक्षाने देखील यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी करतो। अध्यक्ष महोदय हे सगळं वाचल्यानंतर त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींची एक कविता इथं आठवते, भाडा हे आती हे आहे घिरे प्रलय की घोर घटाए, पावों के नीचे अंगारे सिर पर बरसे यदि ज्वालाए, नीच हाथों से हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा। अध्यक्ष महोदय या कवितेचा अर्थ असा की जेव्हा आपलं राज्य सरकारवर तिथे असणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर जेव्हा अडचण येते, केंद्र सरकार असू द्या नाही तर राज्य सरकार, त्या ठिकाणी या दोन्ही सरकारला एकत्रित काम करण्याची जरूरत आहे। आणि राज्यामध्ये सुद्धा विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा आपल्या लोकांच्या हितासाठी एकत्रित येण्याची जरूरत आहे, पण त्या ठिकाणी वाजपेयी साहेबांचा हा विचार तिथं BJP काही लोक विसरलेत असं म्हणायला काय हरकत नाही। अध्यक्ष महोदय PM केअरच्या बाबतीत तेच झालं, आपल्या राज्यामध्ये सगळ्या मोठ्या कंपन्या आहेत, जर CSRच्या बाबतीत आपलं जे CM फंड आहे ते जर घेण्यात आलं असतं तर 1,000 कोटी आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी उभे झाले असते। म्हणजे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जेव्हा त्या ठिकाणी पूर आला तेव्हा त्यावेळेस सत्तेत असणारे म्हणजे BJP त्या ठिकाणी सरकार होती, तेव्हा विरोधात असणारे जे लोक होते त्यांनी सुद्धा आपापली जे काय पैसे असतील ते त्या ठिकाणी CM फंडाच्या इथं सुपूर्त केले होते, पण यंदा चित्र वेगळं होतं। मग त्या ठिकाणी PM केअरसाठी फंड हा मोठ्या प्रमाणात गेला आणि आपल्या CM केअरमध्ये फंड यायला आपल्याला त्या ठिकाणी अडचण हे मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय आली। नैसर्गिक आपत्तीसाठी केंद्राकडून मदत देण्यात अडथळा होत आहे, निसर्ग चक्रीवादळ जेव्हा आपल्या राज्यावर आलं होतं केंद्राकडे आपण अध्यक्ष महोदय 1,000 कोटी रुपये मागितले होते, त्याच्यासाठी आपल्याला 260 कोटी फक्त देण्यात आले। तसंच अध्यक्ष महोदय पूर्व विदर्भात अतिवृष्टी झाल्याने नुकसान भरपाईसाठी 800 कोटीची मागणी आपलं राज्य सरकारने केली होती, आणि हे बघत असताना केंद्राचं पथक हे कधी आलं या बाबतीतला अंदाज अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना असेल। अध्यक्ष महोदय याच्यावरच अटल बिहारी वाजपेयींचं एक वाक्य इथं आठवतं, सरकारी आएंगी जाएंगी मगर ये राष्ट्र रहना चाहिए, देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए। अध्यक्ष महोदय हे विचार फक्त पेपरवर राहिले का काय अशी स्थिती आज या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळते। अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी शेतकरी चिंतामुक्त करण्याबाबतीत वक्तव्य केलं होतं, त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं
तर गेल्या वर्षभरात गेल्या 5 वर्षात जे सरकार होतं त्यांनी जेवढी मदत त्या ठिकाणी शेतकऱ्याला केली त्याचे 67% मदत या महाविकास आघाडी सरकारले एका वर्षामध्ये त्या ठिकाणी करून दाखवली. अध्यक्ष महोदय, आधीच्या सरकारने त्या ठिकाणी 34,000 कोटीची कर्जमाफी जाहीर केली होती आणि देत असताना फक्त 19,800 कोटी रुपये दिले, म्हणजे 58% त्या ठिकाणी त्यांनी कर्जमाफी त्या ठिकाणी केली. म्हणजे सांगायचं म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायच्या आणि करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा हात वर करायची अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्या सरकारची होती. अध्यक्ष महोदय, या सरकारने 20,000 कोटीची कर्जमाफी त्या ठिकाणी जाहीर केली, त्यातली 19,500 कोटी हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये गेलेले आपण सर्वजण त्या ठिकाणी बघू शकतो. अध्यक्ष महोदय, काल विरोधी पक्ष नेते बोलत होते की करोनाच्या काळामध्ये कुणीही काही काम केलं नाही. अध्यक्ष महोदय, याचा लेखाजोखा लोकांकडे आहे. या बाबतीत जर माहिती घेतली तर आपलं राज्य सरकारले या बाबतीत आरोग्यापासून शिक्षणापर्यंत, शिक्षणापासून इतर सर्व गोष्टींमध्ये मनापासून त्या ठिकाणी काम केलं. मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री दादा असतील, आरोग्यमंत्री, सर्व मंत्री त्या ठिकाणी दिवस रात्र काम करत होते आणि त्यांना ताकद देण्यासाठी अधिकारी, पोलीस, कर्मचारी हे सर्व त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय होते. आरोग्यमंत्र्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या आई आजारी असताना सुद्धा लोकांची सेवा त्या ठिकाणी ते देत होते आणि अशा प्रकारे तिथं लोकांच्या सेवेसाठी हे सरकार फार मनापासून काम करताना आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं. अध्यक्ष महोदय, काल बोलत असताना कोणतरी बोलून गेलं की हे सरकार संवेदनशील नाही. अध्यक्ष महोदय, कोल्हापूर सांगलीमध्ये जेव्हा पूर आला होता त्यावेळेस जर आपण बघितलं त्यावेळेस सत्तेत असणारे जे काही नेते होते, कुणी दिल्लीला राजकीय मीटिंगसाठी गेलं होतं, कुणी त्या ठिकाणी राजकीय रॅलीमध्ये बिझी होतं. अध्यक्ष महोदय, काही जण तर सेल्फी काढण्यामध्ये बिझी होते. त्याच्यामध्ये काही काही लोकांनी तर लोकांना मदत केली, मदत करत असताना त्याच्यामध्ये जे धान्य दिलं त्याच्यामध्ये स्वतःचे फोटो मोठमोठ्या स्टिकरवर त्या ठिकाणी लावण्यात आले. अध्यक्ष महोदय, मला फक्त एकच गोष्ट या ठिकाणी जाणवते की महाविकास आघाडी सरकारने खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या हितासाठी काम केलं, जेवढं केलं तेवढं कमीच पडत असतं, पण हे करत असताना कुठंतरी महाविकास आघाडी ही पब्लिसिटीमध्ये कमी पडली असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी खरं तर वाटतं. धारावीच्या बाबतीत पण बोलायचं झालं तर भारताच्या बाहेर सुद्धा अनेक देशांनी त्याची नोंद घेतली. देशाचे आरोग्य मंत्री हर्षवर्धन जी यांनी सुद्धा याबाबत महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले होते. मग हे मंडळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं कौतुक करत होते. मग विरोधी पक्षामध्ये असणारे नेते, आपल्या राज्यात जर इथं असणारे कर्मचारी, लोकांनी जर चांगलं काम केलं असेल तर त्यांचं कौतुक का करत नाही हे त्या ठिकाणी लोकांना माहिती आहे. कारण की इथं फक्त राजकारण आणि राजकारणाशिवाय दुसरं काही नाही अशी खरं तर परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न त्यावेळेस फार गाजला होता. आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी रेल्वेकडनं 330 कोटी रुपये हे मजुरांकडनं कमवले. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्य सरकारली त्या ठिकाणी CM फंडातून 97 कोटी रुपये हे रेल्वेमध्ये त्या ठिकाणी या लोकांसाठी भरले. अध्यक्ष महोदय, हे काय आपले मतदार नाहीत पण फक्त माणुसकीमध्ये या लोकांच्या हितासाठी त्या ठिकाणी हे रुपये आपण त्या तिथे रेल्वेला दिले. याच्याच बरोबर बसच्या मदतीने 21 कोटी त्यांना दिले आणि लाखो लोक आपल्या या राज्यातून सुखरूप त्यांच्या राज्यात नाहीतर आपल्या बॉर्डरपर्यंत आपण नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण व तिथे असणारे कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी केला. अध्यक्ष महोदय, अन्न नागरी पुरवठा या विभागाच्या माध्यमातून जे केंद्र सरकारकडनं जी काही मदत येत होती ती फक्त ठराविक पिवळ्या तिथं शिधापत्रिकेसाठी येत होती. आपल्या राज्य सरकारला कुठंतरी जाणवलं की जे केसरी शिधापत्रिकाचे लोक आहेत ते सुद्धा काही प्रमाणात अडचणीत आहेत, त्यांच्या हितासाठी आपल्याला काही योजना आणता येईल का, आणि तशी योजना तिथं आणून 3 कोटीपेक्षा जास्त लोकांना त्या योजनेचा फायदा हा झालेला आपण सर्वजण बघू शकतो. शिवभोजन थाळीच्या बाबतीत अध्यक्ष महोदय तसंच झालं, त्यावेळेस अनेक लोक अडचणीत होते, त्याच्यामध्ये बहुतांश लोक हे मजूर होते. आता मगाशी 5 रुपये 6 रुपयाचा गोष्ट झाल्या पण हे त्या काळामध्ये हाताला काम नव्हतं, कुठं जायचं हे माहीत नव्हतं, अन्नधान्य कमी होतं आणि अशा परिस्थितीमध्ये 5 रुपयाला जी त्या ठिकाणी थाळी ही मिळत होती ती लोकांसाठी मदतीची ठरली असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, लोकसंख्येच्या घनदाटाच्या बाबतीत गेल्या काल विरोधी पक्षनेते फडणवीस साहेबांनी वक्तव्य केलं. त्यांनी सांगत असताना सांगितलं की आपल्या राज्यामध्ये 365
लोक एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये राहतात ते बरोबर बोलले, बिहार मध्ये 800 च्या आसपास ती आहे, पण आपण हे विसरलो की बिहार मध्ये जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह करतो तेव्हा बिहार मध्ये फक्त 10% लोक हे शहरामध्ये राहतात आणि 90% हे ग्रामीण भागामध्ये राहतात. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये इथं विकास झाला असल्यामुळे 45% लोक हे शहरामध्ये त्या ठिकाणी राहतात. आणि या 45% लोक जे शहरामध्ये तिथं राहत असतात त्याची जर आपण तिथं डेन्सिटी काढली तर पुण्यामध्ये 5600ची डेन्सिटी म्हणजे 5600 लोक एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये राहतात. तसंच मुंबईमध्ये 20,000 लोक राहतात, नागपूरमध्ये 11,000 लोक राहतात, नाशिकमध्ये 5600 आणि औरंगाबादमध्ये 8,500 लोक एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये राहतात. म्हणजे माहिती देत असताना फक्त वरची माहिती देऊन चालणार नाही अध्यक्ष महोदय, देत असताना याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये जो विकास झाला जे लोक शहरामध्ये राहतात आणि तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक शहरामध्ये राहत असताना आणि आपल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त विमानं ही बाहेर देशातून आली, कारण का इथं लोकांची कामं होती, आपली इथली लोक बाहेर गेली होती, त्यामुळे देशामध्ये 60% लोक हे बाहेर राज्यातून खरं तर आपल्या देशा राज्यामध्ये त्यावेळेस आली. खरं तर निर्णय घ्यायचा होता तर केंद्र सरकारने त्यावेळेस निर्णय घ्यायला पाहिजे होता की विमानं बंद, मग इथं लोक आलीच नसती, आपल्या राज्यामध्ये करोना वाढलाच नसता. पण तरी सुद्धा इथं लोक आणल्यानंतर त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची. काल विरोधी पक्ष नेते बोलत असताना FDI बद्दल बोलले. अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं की टाइम्स ऑफ इंडियाच्या 19 फेब्रुवारी 2021 रिपोर्ट अनुसार ऑक्टोबर 2019 ते नोव्हेंबर 2020 या दरम्यान सर्वात जास्त गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय आली. राज्यात आपण या काळात 19,865 कोटी रुपये आपल्या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय आणले आणि महाराष्ट्राचा एक नंबर होता. अध्यक्ष महोदय गेल्या काळामध्ये IFC सेंटर जे आपल्या हक्काचं होतं ते गिफ्ट सिटी गुजरातमध्ये त्यासाठी गिफ्ट करून टाकलं. जर IFC सेंटर आपल्या राज्यामध्ये आत्ता असलं असतं तर 19,000 पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये त्या आत्ताच्या काळामध्ये खरं तर आलं असते. अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला राज्य सरकारला सांगायचंय की आपल्या या राज्यामध्ये सुविधा आहे, बँका आहेत, RBI आहे, तर मग IFC सेंटर आपल्या हक्काचं आपल्या राज्यामध्ये येण्यासाठी आपल्या सर्वांना अध्यक्ष महोदय प्रयत्न करावा लागेल. आणि विश्वास आहे त्यावेळेस कदाचित BJP जे आत्ता विरोधात आहेत त्यांची चूक झाली असेल, पण आता ती सुधारण्याची वेळ आली आहे. राज्य केंद्र सरकारला पाठपुरावा करून आपलं हक्काचं IFC सेंटर आपल्या राज्यामध्ये कसं येईल त्यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न हे करावे लागतील. ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या बाबतीत तसंच काय गोष्ट मांडल्या, काही महिन्यांपूर्वी चंद्रकांत दादांनी त्या ठिकाणी फेसबुक पोस्ट केली होती, ते करत असताना आपलं काहीतरी राज्य सरकारवर ढकलायचं म्हणून त्यांनी तिथं पोस्ट दिली बघा की ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपला राज्याचा आकडा फार खाली आला, पण ते विसरून गेले की जो त्या ठिकाणी नीती आयोगाने जो आकडा आपला काढला होता 13 नंबरचा तो त्यांच्याच काळातला होता. फक्त आपलं खापर या सरकारवर कसं वेगळ्या कारणाने फोडायचं याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत होते. आणि हे करत असताना अशा प्रकारे लोकांची दिशाभूल अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झाले. अध्यक्ष महोदय मी फक्त 2 मिनिटं घेणार. अध्यक्ष महोदय काल बोलत असताना बेरोजगारीच्या बाबतीत पण बोलण्यात आलं. अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात करोनाचा प्रभाव अधिक असल्याने बेरोजगारी ऑगस्ट 2020 मध्ये 6.2% होती, तर आपण सहसा गुजरातशी कम्पेअर करतो म्हणून गुजरातमध्ये ती 1.9% होती असं CMIE रिपोर्टचा अहवाल आहे. आपल्या राज्य सरकारने हा बेरोजगारीचा दर सलगपणे दर महिन्याला कमी करत करत नोव्हेंबर 2020 मध्ये अध्यक्ष महोदय तो 3% आपण तो आणला. आणि तसंच गुजरातमध्ये मात्र हा दर वाढत जाऊन 1.9% 3.9% गेला. म्हणजे 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा दर टप्प्याटप्प्याने कमी होत गेला आणि तोच गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आपण सर्वांनी बघितला. अध्यक्ष महोदय GST बाबतीत डिसेंबर 2020 मध्ये आपल्या देशामध्ये 1,15,000 कोटी GST हा जमा झाला. अध्यक्ष महोदय याच्यामध्ये 18.3% वाटा हा आपलं राज्य सरकारचा होता. तर राज्य सरकार जर केंद्र सरकारला त्या ठिकाणी GST एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळून देत असेल तर त्याचा
आपला हक्काचा पैसा वेळेवर मिळण्याची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी केंद्राची आहे। महाराष्ट्र स्वतः देखील थांबला नाही आणि महाराष्ट्राने देशाला देखील थांबून दिले नाही अध्यक्ष महोदय, अशी आजची परिस्थिती आहे। अध्यक्ष महोदय शेवटी बोलत असताना मोदी साहेब नेहमी सांगतात की त्यांचे राजकीय गुरु हे पवार साहेब। अध्यक्ष महोदय आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्या मागे एक कारण आहे, कारण का पवार साहेब जेव्हा केंद्रामध्ये मंत्री होते तेव्हा कुठल्याही राज्यावर ते विरोधात असू नाही तर आपल्या मित्र पक्षाचा असू कुठल्याही राज्यावर त्या ठिकाणी अन्याय त्यांनी होऊन दिला नाही। अशा परिस्थितीमध्ये मोदी साहेब जेव्हा गुजरातचे सीएम होते तेव्हा गुजरातच्या लोकांकडे बघून त्या राज्याला मदत मोठ्या प्रमाणात तिथं पवार साहेबांनी केली। आता मग सत्तेत आपण तिथं आल्यानंतर मग अशा प्रकारचा दुजाभाव का? मुनगंटीवार साहेब काय कालच बोलत होते की विकास मंडळाच्या बाबतीत बोलत असताना ते बोलले की विदर्भ आणि मराठवाडा विकास मंडळाच्या इथं जे लोक तिथं राहतात ते आपलेच महाराष्ट्रातील लोक आहेत, विकास मंडळाच्या बाबतीत आधीच दादा योग्य तो निर्णय घेतील आणि सगळ्या लोकांना न्याय देतील। मग जर ते त्या ठिकाणी वक्तव्य करत असतील की तिथली लोक आपलीच, मग खरं या सर्व नेत्यांना मला विचारायचंय मग राज्यात राहणारी लोक ही कोणाची, मग राज्यात राहणारी लोक ही आपल्या सर्वांची असेल तर मग केंद्र सरकारकडे आपल्याला अडकलेला जो फंड आहे आपला जो पैसा आहे तो परत आणण्यासाठी या सर्व लोकांनी खरं तर प्रयत्न हा केला पाहिजे। अशा प्रकारे या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा आपल्या राज्य सरकारी लोकांच्या हिताचे निर्णय घेतले आणि याच्या पुढेही घेतील, येणारा अर्थसंकल्प हे दिशादर्शक असेल असा विश्वास माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाटतो आणि त्यातून नक्कीच इथं असणाऱ्या लोकांचा विकास आणि आपल्या राज्याचा विकास होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद।